माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र. मुंबईची लोकल करिअरची लाईफलाईन आहे की डेथलाईन? लोकलच्या रोजच्या लेट लतीफीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून लेटमार्कमुळे पगारही कापण्यात आले आहेत. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल नोकरदारांच्या करिअरची डेथलाईन ठरू पाहत आहे. मध्य रेल्वेच्या लोकलच्या रोजच्याच लेट लतीफीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. वैतागलेल्या मुंबईकरांनी आता रेल्वेलाच कायदेशीर नोटीस बजावली. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेचं वेळापत्रक विस्कळीत झालेलं आहे. मुंबईकरांना एकही दिवस वेळेवर ऑफिसला पोहोचता आलेलं नाही. लोकलच्या या लेट लतीफीमुळे मुंबईकरांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतोय. टिटवाळ्यात राहणाऱ्या शेखर कापुरे यांचा तर त्यांच्या कंपनीनं पगारच कापला. रेल्वेच्या चुकीमुळे कार्यालयात बोलणी खावी लागत असल्याने कापुरेंनी रेल्वेलाच कायदेशीर नोटीस बजावली आहे. मी शेखर कापुरे, रेल्वे पॅसेंजर गणित संघटन टिटवाळा या प्रवास संघटनेचा मी अध्यक्ष आहे. तसेच लोकराज संघटना या संस्थेचा सुद्धा मी क्रियाशील सभासद आहे. मित्रांनो, आपल्याला अवगतच आहे कसारा ते CSMTच्या दिशेने अप अँड डाऊन दिशेने धावणारी लोकल ट्रेन कधीच निर्धारित वेळेत धावत नाही. वारंवार लोकल ट्रेन लेट होते. याशिवाय ते मध्येच थांबत थांबत क्रॉस करते आणि मध्येच कल्याणला थांबून रेल आणि पॅसेंजर लावत असतो. सोडल्या जातात व त्यानंतर लोकल ट्रेन ला लोकल ट्रेन नंतर धावतात. त्यामुळे कसारा होऊन सुटलेल्या लोकल ट्रेनला CSMT पर्यंत पोहोचण्यात बराच विलंब. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.